नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण मार्केट येथील आवारात व्यापारी, शेतकरी व संचालक यांच्यावर हल्ले करून प्रचंड दहशत माजविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी याच मार्केटच्या परिसरात शनिवारी दिनांक 15 जून रोजी धिंड काढली। दहशत माजवणाऱ्या गुंड टोळीला धडा शिकवल्यानं शेतकरी, आडते आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। गुंडांच्या हैदोसच्या घटनेनं चाकण मार्केटसह चाकण शहर आणि खेड तालुका हादरला होता। चाकण मार्केटमधील तुफान राड्याच्या दृश्यांनी तर चाकण शहर बिहारच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली। पोलिसांनी रात्री पकडून नेलेले हल्लेखोर गुंड सकाळी सोडले आणि त्यांनी पुन्हा मार्केटमध्ये येऊन बाजार समितीचे संचालक आणि शेतकऱ्यांवर हल्ले केल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। त्यानंतर अत्यंत कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांनी यातील 4 आरोपींना अटक केली। यानंतर चाकण मार्केटमध्ये आरोपींची धिंड काढल्याची बाब समोर आली। यावेळी पोलिसांनी आरोपींना पोलिसी खाक्या दाखवल्याची जोरदार चर्चा देखील चाकण शहरात होते। मात्र अशी धिंड काढली नसून तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेल्याचा दावा पोलिसांनी केला। मात्र प्राप्त विश्वसनीय माहितीनुसार आरोपींना धडा शिकवण्यासाठी आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं हे कठोर पाऊल उचललं आहे। म्हणूनच कोयते नाचवून अनेकांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटनांनी दहशतीत असलेल्या नागरिकांकडून देखील पोलिसांच्या भूमिकेवर समाधान व्यक्त केलं जात आहे। पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांच्या धाडसी कारवाईचे चाकण आडते असोसिएशन आणि मार्केटचे सर्व संचालक व शेतकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे। चाकण मार्केटमध्ये 5 गाव गुंडांनी हप्त्याची मागणी करत दहशत माजवल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन मुलासह सर्वांना ताब्यात घेतलंय। राहुल उर्फ पिल्या बापू बचुटे, वयवर्ष 21, राहणार महात्मा फुलेनगर चाकण व एका अल्पवयीन मुलाला सुरुवातीला ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर रोहित उर्फ कानतुट्या, अर्जुन वाघुदे, ओम ताकतोडे, आर्यन उर्फ आरू प्रधान, सर्वजण राहणार महात्मा फुलेनगर चाकण यांना देखील ठिकठिकाणी पोलीस पथके पाठवून अटक करण्यात आली। त्यानंतर चाकण मार्केटमधील घटनास्थळी शनिवारी दिनांक 15 जून 2024 रोजी तपासासाठी त्यांना आणण्यात आलं। यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नूतन उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांच्यासह चाकण पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी, आरसीबीचे जवान आदी उपस्थित होते। चाकण मार्केट यार्डमध्ये जी घटना घडली होती परवाच्या दिवशी, त्याच्यामध्ये एकूण 5 आरोपी होते। त्याच्यापैकी 4 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। एक आरोपी आहे जो अल्पवयीन आहे, त्याच्या शोधात आम्ही आहोत, तो आज दिवसभरामध्ये अटक होईल। रिक्षाच्या धडकेत 3 जण गंभीर जखमी झाले, यातील एकाचा मृत्यू झाला। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदरची ही घटना घडली आहे। आळंदी पोलीस ठाण्यात संकेत पाटील, वयवर्ष 18, राहणार चिमळी रोड यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पाटील व त्यांचे मित्र प्रशांत पवार आणि सागर सुरेश पाटील, वयवर्ष 23, राहणार चिमळी, तालुका खेड, हे दुचाकीवरून जात होते। त्यावेळी समोरून आलेल्या रिक्षाने त्यांना दुचाकीला जोराची धडक दिली। यामध्ये 3ही जण जखमी झाले तर दुचाकी चालक सागर पाटील यांचा मृत्यू झाला। दरम्यान खेड तालुक्यात चाकण, आळंदी व राजगुरुनगर या भागात रिक्षा चालवण्याचे परवाने नसणारे अनेक जण बिनधास्तपणे रिक्षा चालवत असल्याची बाब समोर आली आहे। अनेक रिक्षा चालक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे असल्याची बाब समोर आली आहे। चाकण मार्केटमध्ये हल्ले करणारे बहुतांश हल्लेखोर हे रिक्षा चालक असल्याची बाब निष्पन्न झाली आहे। मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांकडून शहरात शनिवारी रूट मार्च काढण्यात आला। राज्याच्या बहुतांश भागात मान्सून दाखल झाल्यानंतर खेड तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे। खेड तालुक्यात अधूनमधून तुरळक सरी येत आहेत। खेड तालुक्यात चाकण आणि परिसरातील काही गावांमध्ये शनिवारी 15 जून रोजी तुरळक पावसाने सायंकाळी हजेरी लावली।
राजगुरुनगर बसस्थानक भागात किरकोळ पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. बसस्थानकात पडलेले खड्डे, पसरलेली अस्वच्छता यामुळे तालुक्याच्या मुख्यालयाची दैना झाली असून राजगुरुनगर नगरपरिषदसह राक्षेवाडी ग्रामपंचायत यांच्याकडून दुर्लक्ष तर एसटी महामंडळ झोपेचे सोंग घेत आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने दमदार बरसात केल्यानंतर व पावसाने ओढ दिली असली तरी पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पावसाची कृपा कायम राहील याच आशेवर शेतकरी पेरणीसाठी बियाण्यांची खरेदी करत आहेत. चाकणच्या या बियाण्यांच्या बाजारात उलाढाल वाढली आहे. बियाणे बाजारात विविध प्रकारची बियाणे विक्रीसाठी येत आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शिवे वहागाव भागातून आदिवासी भगिनी जांभूळ विक्रीसाठी शहरात आणत आहेत. 150 ते 200 रुपये असा या जांभळाला भाव मिळतो आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवारी 15 जून रोजी कांद्याची 850 क्विंटल आवक होऊन कांद्याला 2000 ते 3000 दर मिळाला. कांद्याची आवक घटलेली असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. बटाट्याची 1250 क्विंटल आवक होऊन 2000 ते 2700 रुपये इतका दर मिळतो आहे. मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर चाकणच्या गुरांच्या बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर बोकड्यांची आवक झाली. सुमारे 20,000 बोकड विक्रीसाठी चाकण मार्केटमध्ये आले होते. 10,000 पासून 80,000 रुपयांपर्यंत बोकड्यांची विक्री झाल्याचा बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितलं. अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या बकरी ईदमुळे चाकणच्या बोकडांच्या बाजारात शनिवारी सुमारे 20,000 बोकड विक्रीसाठी आणण्यात आले होते. केवळ शेळ्या, मेंढ्या व बोकडांच्या बाजारात 4 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली. मुस्लिम बांधवांकडून कुर्बानीसाठी बोकडांची खरेदी केली जाते. चाकण मार्केटमध्ये जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातून देखील खरेदीदार हजेरी लावत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. मित्रांनो, चाकण बकरी बाजारामध्ये झालेली आवक तुम्ही पाहू शकाल. खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी, व्यापारी आणि जे शेळी पालन करतात किंवा गोट फार्म ज्यांचे, ते माल विक्रीसाठी घेऊन आलेले आहेत. पुढे पाहू शकाल, शेवटपर्यंत आवक आहे. पूर्ण बाजारामध्ये पाय ठेवायला जागा नाहीये एवढी मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे. शाळा सुरू होत असल्याने अचानक वाढलेली प्रचंड वाहतूक व अन्य कारणांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावर कोंडी झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं. पुणे नाशिक महामार्गावर खेड तालुक्याच्या हद्दीत दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन चक्का जाम होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर शनिवारी दिवसभर हाल झाले. आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर पालखी मार्ग, पालखी तळ आदी या ठिकाणी वीज, पाणी आणि आरोग्य तसेच स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. विधानभवन येथे शुक्रवारी झालेल्या श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी पालखी सोहळा 2024 या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार व जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील सर्वच प्रशालांमध्ये इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2024-25 ची सुरुवात 15 जून 2024 पासून मोठ्या उत्साहात झाली. नवागतांच्या स्वागतासाठी रांगोळी, विद्यार्थ्यांना फेटे आणि गुलाब पुष्प देऊन तसेच ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. खेड तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये आज शनिवारी काय चित्र होते थोडक्यात पाहूया. Thank you.
विद्या मंदिर व नेहरू बालक मंदिर चाकण या प्रशालेमध्ये आजचा शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मधील शाळेचा पहिला दिवस आणि प्राथमिक विद्या मंदिर 1-4 गट असेल. अतिशय उत्कृष्ट विद्यार्थी ते घडतात आणि मला अभिमान वाटतो. आपल्या घरासमोर शेजाऱ्याने शौचालय बांधल्याच्या रागातून एकाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सिमेंट काँक्रीट रस्त्यावर झोपडी बांधून गावाला बेठीस धरण्याचा प्रकार घोटवडी तालुका खेड या ठिकाणी घडला आहे. सुरुवातीला दगड लावून रस्ता अडवला होता, आता थेट झोपडी बांधली आहे. ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदार प्रशांत बेडसे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र आठवडा उलटून गेला तरी कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी दिनांक 15 जून रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक अतिशय कमी झालेली आहे. पालेभाज्या व फळभाज्या यांची आवक कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो चाकण मार्केटमध्ये जो भ्याड हल्ला झाला, त्या हल्ल्यानिमित्त मार्केट काल शुक्रवार दिनांक बंद असल्यामुळे या ठिकाणी आवकवर त्याचा परिणाम झालेला आहे. आणि आज काल आमचं सुद्धा बेमुदत बंद होतं, परंतु बाजार समितीच्या सांगण्यानुसार त्याचा आम्ही संमती देऊन मार्केट हे या ठिकाणी आज चालू केलेले. आज रोजी त्या सर्वच पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांचे भाव वाढलेले असेल. कोबी 20-22 रुपये किलो आहे, फुलावर सुद्धा 25-30 रुपये किलो आहे, वांगी सुद्धा 10-15 रुपये खपणारी वांगी ती आज 30-40 रुपये किलो आहे. टोमॅटोचे भाव सुद्धा वाढलेले आहेत, टोमॅटो भाव 50-55 रुपये झालेले आहे. कारली सुद्धा 80-90 रुपये किलो झालेले, गवार सुद्धा 80-85 रुपये किलो झालेले, दुधी भोपळा 20-25 रुपये किलो झालेले, डांगर भोपळा सुद्धा 20-25 रुपये किलो झालेला आहे, शेवगा 50-60 रुपये किलो झालेले आहे, मिरची 70-80 रुपये किलो झालेले, दोडका सुद्धा भाव वाढलेले, दोडक्याचे भाव सुद्धा 80-90 रुपये किलो झालेले, शिमला मिरची सुद्धा 60-65 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवरची आवक सुद्धा नाही आहे. चवळे असेल, चवळे सुद्धा 40-50 रुपये किलो झालेले, तोंडली सुद्धा 25-35 रुपये किलो झालेले. राजमा आवक नाही आहे, पावटा आवक नाही आहे. भेंडीचे सुद्धा भाव वाढलेले, भेंडी सुद्धा 70-75 रुपये किलो झालेले. गवार असेल, गवार सुद्धा 80-85 रुपये किलो झाले. घोसाळीचे भाव 50-60 रुपये किलो झालेले. बीट सुद्धा 20-25 रुपये किलो झालेले. काकडी 20 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडीचे सुद्धा भाव वाढलेले, पापडी सुद्धा 150-200 रुपये किलो झालेले. वाटाण्याचे भाव सुद्धा 120-140 रुपये किलो झालेले. पालेभाज्याचे भाव, मेथी असेल, मेथी 20-22 रुपयाला गड्डी झालेले. कोथिंबीर सुद्धा 30-35 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 10-12 रुपयाला गड्डी झालेले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.